पनवेल सायन मार्गावर रविवारी भरधाव डंपर ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला आहे. यात 2 जण जखमी झाले असून तब्बल 11 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिव पनवेल मार्गावर वाशी पत्कर नाक्यानजीक एका डंपरचा ब्रेक फेल झाला आणि या भरधाव डंपरने 11 पेक्षा अधिक गाड्यांना ठोस मारली. शेवटी खाडी आणि खाडी पुलाला लावण्यात आलेल्या सुरक्षा पत्र्याला धडकून डंपर थांबला. मात्र दुर्दैवाने याच ठिकाणी एका दुचाकीस्वाराला ठोकर मारली. त्यात दुचाकीस्वार बसलेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पुणे मार्गिकेवर झालेल्या या अपघातानंतर डंपर चालक पळून गेला आहे. मात्र त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेण्यात आले आहे. 7 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अंदाजे 5 गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.